दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरात आतापर्यंत सर्वात मोठा ड्रग स्कॅन्डल बाहेर आला, यानंतर एकच खळबळ उडाली। तसेच नाशिक शहरातील गुन्हेगारी देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली आहे। अंबादास दानवे नाशिक दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन तसेच संदर्भ रुग्णालयातील पाहणी केली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शिंदे गावामध्ये ड्रग्सचा कारखाना सापडला होता, यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे लागून होते। तसेच मागील काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी देखील वाढते, ड्रग्सचे सेवन करून तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेत। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाशिक दौऱ्यावर आले होते। त्यांनी ड्रग्स प्रकरण आणि शहरातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली। त्यांची ही भेट पोलीस आयुक्तालय येथे झाली। या भेटीदरम्यान शहरातील गुन्हेगारीवर चर्चा करण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।